नमस्कार, पोळ्या प्रुडंट खबरो। नव्या टुरिस्ट टॅक्सी खातीर रजिस्ट्रेशन उक्ते। इच्छुकांक ऑल गोवा टुरिस्ट टॅक्सी, ऑल इंडिया टुरिस्ट टॅक्सी, रेंट अ कॅब रजिस्ट्रेशन करूंक मेकळी। दोना पावला अडकल्ल्या बोटींतल्या नाफ्ता काडपाक येता नेदरलँडची मरीन मास्टर कंपनी। 25 कोटी खर्च, काम तडीक लावंक लागतलो म्हयनो, नाफ्ता काढून बोट व्हरतले एमपीटीचेर। उपजिल्लोधिकारी दितलो जातीचो कायमस्वरूपी दाखलो। समाज कल्याण खात्याचो सुधारीत आदेश, प्रोविजनल शब्द काढलो। ओबीसी अनुसूचित जातीचे अर्ज डिसेंबर मेरेन मेकळे। भारतीय नौदळान गोयचे दर्यावेळेर देवयले फायटर जेट। गॅर्राच्या वेळार केन्नाय वेळ पडलो जाल्यार देवोवचे पडत म्हूण नौदळाचो सराव। कर्नाटकातले ते 17 आमदार अपात्रच, सभापतीच्या निकालाचेर सुप्रीम कोर्टाचो शिक्को। मात डिसेंबरातली पोटवेंचणूक लढपाक थाकाय, आता महाराष्ट्रातूय तोच प्रयोग जायत म्हूण ढाकधूक। दृष्टीन हाडिल्ले भायले लायफ गार्ड सारखे काम करिना। लायफ गार्ड संपार वचत जावन 14 बुडले। मायकल म्हणटा लायफ गार्डांचो विषय कायमचो तडीक लायात। उजगांव केरवाड्यार रानदुकराक राहिल्ल्या केबलाच्या फासाक आडकली बिबटीन। 4 वरां धडपड करून बोंडला झूच्या रेस्क्यू टिमीन सोडयली। बिबटिणीचो पांय जखमी। आणि गोयच्या नेमबाजांची दुबईत झाल्ल्या युनायटेड नॅशनल गेम्सात बरी कामगिरी, जोडली 4 भांगरासहित 7 पदकां। टुरिस्ट टॅक्सी रजिस्ट्रेशन गोंय सरकारान परत सुरू केला। जांकां कोणाक टुरिस्ट टॅक्सी खातीर परमीट जाय तांकां आतां अर्ज करूंक मेळटलो। ऑल गोवा टुरिस्ट टॅक्सी, ऑल इंडिया टुरिस्ट टॅक्सी आनी रेंट अ कॅबाचें रजिस्ट्रेशन जातलें। सरकारान रेंट अ कॅब आनी नव्या टुरिस्ट टॅक्सीचे रजिस्ट्रेशन कितले म्हयनेच जाले बंद केल्ले। दोना पावला अडकल्ल्या बोटींतल्यान नाफ्ता काडपाक आतां नेदरलँडाची मरीन मास्टर कंपनी येतली। सरकारान राती एजन्सी थारायली। 3 प्रस्ताव आयिल्ले, मरीन मास्टर सोडून दोनूय कंपन्यो फाटीं सरल्यो। हे काम करूंक 25 कोटी खर्च आनी काम तडीक लागता म्हळ्यार म्हयनोभर तरी लागतलो म्हूण कळटा। 25 कोटी खंय नाफ्ता बोटीचे मालक, कंपनी वा इन्शुरंसांतल्यान वशील करतले। नाफ्ता काढून ती बोट एमपीटी बंदरार व्हरतले। दोग जाणांनी जो कोट दिल्लो पळय, स्मीथ म्हणून एक कंपनी आनी दुसरी मास्टर मरीना इज फ्रॉम हॉलंड, त्या स्मीथ म्हणून कंपनीन बॅक घेतले। दे आर नॉट इंटरेस्टेड। आतां फक्त एकूच उरलें आमच्या कडेन, मास्टर मरीना इज कंपनी फ्रॉम द हॉलंड। त्याच्या कडेन ऑलरेडी नेगोशिएशन्स आनी बाकीचे सगळे सुरू केले। ऑलरेडी आज आमी आहात ते मास्टर मरीना हॉलंड ह्या कंपनीचेर फायनलायज करचे पडटा। तिजो आमी प्रपोजल जो आसा हो डीजी शिपींग मिनिस्ट्रीक ऑलरेडी धाडून दिता, फाल्यां वयतलो। ओके, दॅन दे विल टेक द डिसिजन एट डॅल लेवल अँड वील गीव द ऑर्डर फॉर द डॅट पर्टिक्युलर कंपनी। दे आर एक्सपिरियन्स फॉर लास्ट 20 to 30 इयर्स। दे आर नाफ्ता काडप ह्या विशयाचेरूच ते वेल ट्रेन एक्सपर्ट्स आसा। त्या खातीर तेंच्यांनी वेगवेगळे टॅक्निक्स वापरून ते आमी काम करता हें म्हटलेलें। डीजी शिपींग आशिल्लें CS MPT मायसेल्फ। कर्नाटकातल्या 17 आमदारांक अपात्र थारावपाच्या सभापतीच्या निर्णयाचेर सुप्रीम कोर्टान शिक्को मारलो। मात तांकां 5 डिसेंबराची पोटवेंचणूक लढपाक मेकळी। 5 वर्सां तांकां वेंचणूक तांकां मेळची ना म्हणटा तितलो सभापतीचो आदेश सुप्रीम कोर्टान कडेक दवरलो। काँग्रेसीच्या 14 आनी JDSाचे 3 आमदारांनी कुमारस्वामीचे सरकार उडयल्ले। आतां महाराष्ट्रांत सरकाराक होच प्रयोग जायत म्हूण चर्चा। दृष्टीन भायल्यान हाडिल्ले लायफ गार्ड सारखे काम करिना। लायफ गार्ड संपार गेल्ल्याक 14 जाण दर्यांत बुडून मेल्यात म्हूण कळंगूटचो आमदार मंत्री मायकल लोबो प्रुडंटा कडेन उलयला। प्रुडंटान आयतारा केल्ल्या रिपोर्टांत दृष्टीन 5 जाण बुडल्यात म्हूण सांगिल्लें। लायफ गार्डांनी 13 जाण मेल्या म्हूण दावो केल्लो। आंदोलक लायफ गार्डांचो विशय खंय एकदाचो कायमचो तडीक लावंक जाय। इन्क्रीज इन ड्रावनिंग केसीस ऑन द कोस्ट ऑफ गोवा
600 boys, mostly locals employed under Drishti and paid by Goa Tourism as life-saving mechanism. कोणीतरी हे लाईफ सेव्हिंग मेकॅनिझम सध्या गोयात आमच्या स्टँड स्टीलाचेर येयल्ले आहा. आणि हे जे लाईफ गार्ड जेणे हाडल्या बॉम्बेसून पुनासून दृष्टी कंपनीन ते काम करिना. ते खातीर 14 ड्रावनिंग केसीस झाले ह्याच दिसांनी. द डे दे वेंट ऑन स्ट्राईक टील टुडे 1 मंथ 14 ड्रावनिंग केसीस हॅव बीन रिपोर्टेड which is very serious. Foreigners getting drowned is also very serious. And it sends a wrong signal internationally. I have spoken yesterday to the Honorable Chief Minister, Dr. Pramod Sawant, and I praised him. I will also meet the Tourism Minister. That solution needs to come for this problem. कित्याक दृष्टीचे लाईफ गार्ड्स चालूच आहा फॉर द लास्ट 7 अँड हाफ इयर्स हांवें तरी पळयलां चालूच एवरी इयर ते स्ट्रायकाचेर वयता. आनी ही सर्वीस जी एसेन्शियल आहा व्हेरी इम्पॉर्टंट आहा सर्वीस ही खंय तरी ट्युरिस्टांक लोकलांक त्रास जाता. भायल्या लायफगार्डांक हांगासरल्या दर्याचें कितें कळटा काय म्हूण मायकलाचो प्रश्न. कळंगुटे बीच क्लिनींग ड्रायव्हा वेळार मायकल आशिल्लो. ट्युरिस्ट आरांबोल केरी वयता स्विमींगाक, थिंगा जो तर कोण हाडून पुनाचो लायफगार्ड घाली जाल्यार ताका कांय कळचेंच ना खूंय डेंजरस आहा उदक आनी खूंय डेंजरस ना पळय. खूंय उदक येवन मदेकातूच बोरो पडून ते उदक भितर वयता आनी ट्युरिस्टान थिंगा स्विम करूंक उपारना. म्हाका दिसता खंय तरी हेचेर एक डिसिजन जावपाक जाय, एक फायनल डिसिजन जावपाक जाय की ह्या फुडें आनी हे स्ट्रायकर वयचे ना. तांकां हाडून हे 600 लायफ गार्डांक हाडून सरकार म्हणून आमी फुडाकार घेवन जावं तो ट्युरिझम मिनिस्टर आमचो CM आमचे डायरेक्टर ट्युरिझम सगळ्यांनी मेळून तांकां एक सोल्युशन काढून दिवपाक जाय. प्रुडंटा खातीर श्यामसुंदर फट्टे. केप्यां बारशां नॅशनल हायवे 66 रुंदीकरणाचेर आमदार बाबून वेगवेगळ्या खात्यांची बसका घेतली. PWD आदिवासी कल्याण डिस्ट्रिक्ट कलेक्टर राणा आणि पंचायतीच्या अधिकाऱ्यां बरोबर मडगांव कलेक्टर कॉम्प्लेक्सांत बसका झाली. थळावे प्रतिनिधी आणि अधिकारी बसकेक आशिल्ले. रस्त्याक कांय बांधकामां वतात, रस्तो आदिवासी आणि राणा वाठारांत येता. भूंय संपादनाचे प्रस्न सोडोवंक म्हूण खंयही बसका घेतल्या. उसगांव केरवाड्यार केबलाच्या फासाक अडकल्ले बिबटिणीक बोंडला झूच्या रेस्क्यू टिमीन सोडयली. कोणे तरी रान दुकराक म्हूण फास लायिल्लो. ते बिबटिणीचो फाटलो पांय फासात अडकलो. बिबटिणीक 3 इनिसांवां मारून बेशुद्ध केली आनी उपरांत बोंडला व्हेली. बिबटिणीक सोडयता म्हळ्यार रेस्क्यू टिमीक एकसारखी 4 वरां धडपड करची पडली. फासाक अडकल्ल्यान बिबटिणीच्या पांयांक बरी जखम जाल्या. सकयल कसलो आवाज येयलो गुरु 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 म्हणून हांवें दूद काडपाचें बंद केलो आनी पळयलो टॉर्च मारून पळय जो वाग आसा. मागीर हांवें दूद काडपाचें बंद केलें आनी डायरेक्ट गाडी स्टार्ट मारलो आनी फॉरेस्टराक वचून सांगलें अशें पावसो कोणी तरी घातलेलो आमकां कांय आयडिया ना. वचून हांवें फॉरेस्टराक दाखयलो कित्याक मरात बीन तो वाग म्हणून कित्याक मागीर ते फॉरेस्टर येवन सर्वे करून सगळे येवन मागीर ताका धरून मागीर येयलो हांच्यांनी ताका धरचे पयलीं गोंगे वगत बी हय इंजेक्शनां बी मारलीं एका सगळीं. आनी आतां खंय येला बोंडला येयलो एका. सरन्यायाधीशाची कचेरी माहिती हक्क कायद्या खाला कांय अटी घालून सुप्रीम कोर्टान म्हत्वाचो निकाल दिला. ह्या निकाला प्रमाण सरन्यायाधीश वा भौशीक अधिकारणी हे व्याख्येत येता. सरन्यायाधीश रंजन गोगोयान हो निकाल दिलो.
तो या सप्तकात निवृत्त जाता. आदेशात म्हटला त्याप्रमाणे खासगीत्व आणि पारदर्शकतेचे संतुलन सांभाळून सरन्यायाधीशाच्या कचेरीक माहिती हक्क कायदा लागू जातलो. चीफ जस्टिस जो है वो भी पब्लिक अथॉरिटी है और उनके दफ्तर में जो सूचना होती है वो भी सूचना के अधिकार के कानून के तहत आती है. तीसरा, उन्होंने ये बोला है कि ये जो सूचना मांगी गई थी सुभाष अग्रवाल के द्वारा कि भाई कितने जजों ने अपना एसेट डिस्क्लोजर दिया है चीफ जस्टिस को, ये सूचना देनी पड़ेगी. भारतीय नौदळान पहिलेच खेप गोयचे दर्या वेळार फायटर जेट देवयले. जर केन्नाय गेर्राच्या वेळार असे करचे पडले जाल्यार ते करपा खातीर म्हूण नौदळाचो हो सराव. गोंयाक मोठी दर्या वेळ आशिल्ल्यान भविष्यातली खबर जाली म्हूण नौदळान हो सराव केला. घेऊया एक कमर्शियल ब्रेक. उपजिल्लोधिकारी ह्यान फुडें कायमस्वरुपी जाती प्रमाणपत्र दितलो. समाज कल्याण खात्यान सुदारीत आदेश काडला. प्रोविजनल वो शब्द समाज कल्याण खात्यान काडला. समाज कल्याण खात्या कडेन ओबीसीचे 8,000 अनुसूचित जातीचे 600 अर्ज पेंडींग आसात. सगळे खंय डिसेंबर मेरेन मेकळे. दुबावीत केस आसल्यारूच छाननी समिती चौकशी करतली. जाती प्रमाणपत्र दिताना उपजिल्लोधिकारी उत्पन्नूय पळयतलो. हळदोण्या वीज खात्याच्या एके कचेरीक उजो लागलो. उज्यात कॉम्प्युटर, काय सामान, तसेच ते कचेरीत आशिल्ले काय डॉक्युमेंटूय जळ्यात. उजो लागपाचे नेमके कारण कळिल्ले ना. सुमार 3,00,000 लुकसाण जाला आसूये म्हूण थंयचो एई सांगता. जाल्यार आमचे तो कॉम्प्युटर आनी बाकीचे रिलेटेड इक्विपमेंट ताका लागता ते जळ्ळे. आनी थोडे डॉक्युमेंट्स आमचे कन्ज्युमर कशें आसा ते एरियेचे जे डॉक्युमेंट आसा ते आमी त्या सेक्शनान इन्स्टॉल केले, थंय दवरले, आमी प्रिजर्व केल्या. सो ते थोडे डॉक्युमेंट जळ्या. सो आता एक्झॅक्ट किती असा ते आमच्या तो चालू असा काढता तुझी जवळजवळ 1,00,000 लॉस झाला. कोयरा वेल्यान शेवटा तंत्रज्ञान वापराक तरी कसले काय म्हूण कोर्टा मुखार प्रस्न. गार्बेज ट्रिटमेंट प्लांट जाय खरे, मात गोंयांत वता वता थंय लोक असल्या प्रकल्पांक विरोध करता. बऱ्या तंत्रज्ञानाचे प्लांट घालीत, तांचो फायदो लोकांक पटोवन दीत जाल्यार घडयो असो विरोध जावचो ना म्हूण कोर्टाक दिसता. लोकांची मानसिकता मतींत घेवन कितें तरी निर्णायक विचार करात म्हूण प्रदुशण नियंत्रण मंडळाक सांगलां. कोयराचो विशय कितली वर्सां जाली कोर्टा कडेनूय निस्ताराना जाला. 2007 कोर्टान हो विशय स्वेच्छा याचिका घेवन तडीक लावंक म्हूण घेतिल्लो. कोयरा विल्याच्या प्लांटाचेर गोंयभरची परिस्थिती पळोवन आतां हायकोर्टाचोय समज जाला तो असो. गार्बेज ट्रिटमेंट प्लांटाचे फायदे लोकांक कळना म्हूण विरोध. लोकांक नगरपालिका पंचायत वाठारान प्लांट नाका. प्लांटा खातीर सुवाती सोदता सोदता थंय विरोध. आनी टॅक्नॉलॉजी बरी वापरीत जाल्यार लोक तयार जावंक येता. हे केशी खातीर कोर्टान नेमिल्ल्या आदवोगादान कोर्टाक सांगला ते प्रमाण जायतो कोयराचो वास येनासतना प्रक्रिया करपी मूस किमसा जावंक दिनान अश्यो कितल्योश्योच टॅक्नॉलॉजी आसात. प्रदुशण नियंत्रण मंडळाच्या बसकेन आतां हो विशय येतलो. कोर्टान केस 20 नोव्हेंबराक दवरल्या. प्रुडंटा खातीर मुकेश कुमार. मुरगाव पालिकेक सुमार 5,00,000 कोटींचो हाऊस टॅक्स येवपाचो आसा. सध्या पालिका वाठारांतल्या ज्या दुकानांनी ट्रेड लायसना रिन्यू केल्ली ना वा ट्रेड लायसना शिवाय दुकानां चलयतात तांचेर कारवाय सुरू केल्या. मंगळारा पालिकेन हातांत घेतिल्ले मोहिमेच्या पयलेच दिसा 5 दुकानां सील केली. ही मोहीम आनी खर करतले म्हूण नगराध्यक्ष सांगता. म्हाका दिसता 3-3 महिन्यान रेगुलर करपाक जाय. कित्याक लागून आमच्या लोकांक याद जायना आपलो टॅक्स पे करपाक जाय. जे आपूण शॉप चलयता म्हाका दिसता ते आपली हाऊस टॅक्स पे करपाची गरज आसा. तीच आमच्या लोकांक याद जायना, ताका लागून हो ड्रायव्ह चालू केला आम्ही. खुबशे म्हाका दिसता हाऊस टॅक्स 5 करोड आमचे आउटस्टँडींग आसा वास्कोन. तशेंच आमचे ट्रेड लायसन खुबशीं शॉपां आसा वास्कोन, ती विथआउट ट्रेड लायसन चलता. आमी कालच्यान ड्रायव्ह चालू केल्या. काल आमी 5 शॉपां सील केलेले आसा. इवन आयज आमचे इन्स्पेक्टर सायटीर गेल्या. इवन तेंच्यांनी आयज 2-3 शॉपां सील केल्या म्हणून हांवें रिपोर्ट घेतलेलो आसा. तशेंच हांगा मुन्सिपाल्टीनूय ही बरी गजाल आहा की रश पडलेली आहा आपलो टॅक्स भरपाक. लोकांक ही खंय तरी एक बरें जाता की मुन्सिपाल्टीक खंय तरी फायदो जाता आनी तेंचे आउटस्टँडींग आहा ते आमी रिकवर करूंक शकतात. फातोड्ड्या आर्ले ते मडगांव नव्या रस्त्याक आदलो मुख्यमंत्री सर्गेस्त मनोहर पर्रीकराचे नाव दिवपाचे थारला. विजय प्रुडंटा कडेन उलयलो.
13 डिसेंबराक रस्त्याचे उक्तावण करतले. उक्तावणाक मनोहर पर्रिकराच्या फॅमिलीतल्या कोणाक तरी आपोवपाचो बेद असा. जॅक सिकेराच्या पुतळ्याक विरोध करपी लोकूच खंय पर्रिकराचे नाव रस्त्याक देऊन हरकत घेतात. हो रस्तो आम्ही 13 डिसेंबराक इनॉग्रेट करपाचे आहोत. काउन्सिलान एक रेझोल्युशन घेतला की हे रस्त्याक मनोहर पर्रिकर रोड म्हणून नाव दिले. आम्ही हे नाव दितलेच 13 तारखेक. पर्रिकराच्या फॅमिलीच्या मेंबराक कोणाक तरी आपयतले ते ताज्या हातान इनॉग्रेट करतले. हे आमचो हे आमचे काउन्सिलाचे डिसिजन आहे आणि हे करपाक जाय. हे म्हजे हो म्हजो मतदारसंघ आणि आम्ही हे करतले. आता हांगा मदीं एक सिग्नलाची गरज आहे. सिग्नल दुसरे कडेन फॉर एग्जाम्पल लुईजीन फालेरान आपल्या मतदारसंघान सिग्नल PWDचे कुस्तार घालल्या. म्हजे मतदारसंघान आम्ही जे कितें घाला ते प्रायव्हेट कोणाची हेल्प घेऊन घातल्या. आता ते माल फंक्शन जाता मातसो प्रॉब्लेम आहा खंय अशें म्हणून इश्यू जाता. ते तिनूय दोनूय सिग्नल जे आसात आनी एक नवो सिग्नल हांगा इन्स्टॉल करपाचो. हाजे खातीर आमी एक प्रायव्हेट मनशा कडेन मदत मागिल्ली आहा. ताका पयशेय दिल्ले आहा. हे रस्त्या खातीर जे कितें कंट्रवर्सी जाता ती कंट्रवर्सीक आतां वी आर नॉट विलींग टू जॉयन इश्यू विथ द कंट्रवर्सी. दोतोर जॅक सिकेराचे स्टॅच्यूचे मागीर मनोहर पर्रिकर रोड म्हणून मडगांवचे लोक आनी गोंयचे लोक बरे मजेन पळयतात. जे लोक स्टॅच्यू ओपोज करतात तो मनोहर पर्रिकराचो रस्तोय ओपोज करतात. जे लोक स्टॅच्यू ओपोज करतात ते पाद्री मिरांदा स्क्वेअर म्हणटात तेय ओपोज करतात. जे लोक स्टॅच्यू ओपोज करतात ते सेंट जॉन सर्कल म्हणटात तेय ओपोज करतात. जे लोक स्टॅच्यू ओपोज करतात ते लोक फ्लोरियन वाजाकूय ओपोज करतात. आम्ही फातोर्डान ट्राय करतात सगळे समाजाचे सगळे तरेच्या लोकांक एक हाड कित्याक इट इज अ कॉस्मोपॉलिटन कॉन्स्टिट्युएन्सी. साखळे मंगळारा राज्यस्तरीय त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव दबाज्यान जालो. वाळवंटी न्हंयत दीपदान जाले उपरांत नौका नयन सर्त जाली. पयलेच फावट ह्या सर्तींत नौकांक थर्मोकॉल आनी प्लास्टीक वापराचेर बंदी घाल्ली. सगळ्यो खंय इको फ्रेंडली बोटी. पळोवया साखळेची त्रिपुरारी पौर्णिमा. बांदोड्या नागेशी नागेश महारुद्र देवस्थानात दिवजोत्सव मोठ्या दबाज्यान झालो. दिवजोत्सवा निमतान नागेशाची पालखेतल्यान मिरवणूकही काढतात. ब्युरो रिपोर्ट प्रुडंट. दुबईत झाले युनायटेड नॅशनल गेम्स आर्चरी सर्तीत गोयच्या आर्चरांनी भारतीय पंगडाचे प्रतिनिधित्व करताना 7 पदकां जोडली. तातूंत 4 भांगरा 1 रुपया आनी 2 काश्या पदकांचो आसपाव आसा. हे सर्तीत वचचे पयली हे टिमीन कोच झिटोच्या मार्गदर्शना खाला डॉन बॉस्को ऑरेटरी हॉलांत नेमान प्रॅक्टीस केली. I love archery. Thank you. Dito sir, thank you. Dubai,
तीन बोव आशिल्ले, रिकर्व इंडियन आणि कंपाऊंड बोव. तातूंतल्यान आम्ही रिकर्व बोव. कॉम्पिटिशन खूप टफ आशिल्ले आणि तातून 7 कंट्रीज त्यांच्यांनी पार्ट घेतिल्लो आणि तातून माका गोल्ड मेडल मेळ्ळें आणि माझ्या भावाक गोल्ड मेडल. आय रिप्रेझेंटेटेड इंडिया अँड आय एम व्हेरी मच हॅपी. आय थँक्स टू जितू सर, थँक्यू व्हेरी मच. सेम स्टॉमूय झालो पूण सगळ्यांतल्यान आम्ही ताल्ले कारण आम्ही कष्ट खूप केले आणि एक आमकां सांगनशें दिसता की थंय इतल्यो फॅसिलिटीज आसा पूण झिटो सरान अत्यंत अनलिमिटेड परिस्थितीन आमकां जें कितें शिकयलें आनी जें कितें आमी कश्ट करून घेतलें भुरग्यां कडल्यान ताजें आमकां फळ मेळ्ळें. आय डोंट हॅव एनी सपोर्ट, दीस इज ऑल माय ओन इक्विपमेंट, नो सपोर्ट फ्रॉम एनीबडी. I do by myself. So you think the government should help? Government should help? Definitely. If government allows these children to come up with a sport, game of archery, they definitely have to support archery. They gave us some practice time to get ourselves accustomed and then we had the competition. हे पुढेन हांगा सोंपता ह्यो खबरो. तुमकां प्रुडंट ऍप, ट्विटर, फेसबूक आनी प्रुडंट वॅबसायटीचेर लायव्ह मेळटा. प्रुडंटाक फॉलो करीत रावात. नमस्कार. तुम्ही पळयतात प्रुडंट. यू आर वॉचिंग प्रुडंट.